कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता व डेटा प्लस या महामारीचा महाराष्ट्राला असलेला धोका लक्षात घेत राज्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात ताकद जमात बंदीचे आदेश मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी जाहीर केले. मात्र हे आदेश कागदपत्रीवरच राहताना दिसून आले. अकोले तालुक्यात मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत स्थानिक प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत बघायचं मिळत आहे. याच ताजे उदाहरण म्हणजे आज भंडारदरा व बारी येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी. राज्यात जमावबंदी आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शाळा कॉलेज बंद आहेत, लग्न अंतविधीला माणसांची मर्यादा, मग पर्यटनही अत्यावश्यक सेवा नसताना पर्यटकांना सुटका. जर या आदिवासी पट्ट्यासह तिसरी लाट आली तर या जबाबदार या ठिकाणचे प्रशासन घेणार का? जर याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व आम्हाला प्रशासनाने सहकार्य केले नाही तर नाईलाजाने आम्हाला सरपंच पदाचे राजीनामे द्यावे लागतील व त्यांचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागेल, असा इशारा भंडारदरा गावाचे सरपंच पांडुरंग खाडे व बारी गावाचे सरपंच तुकाराम खांडे यांनी दिले आहे. सदर या कोरोना काळामध्ये प्रदूषणाचा तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव न टाळल्यामुळं आम्ही पर्यटन स्थळ बंद करण्यात आले आहे. आमच्या ग्रामपंचायत बारी व जहागीरदारवाडी यांच्या अंतर्गत आम्ही बंद केले आहे. तरी सदर प्रशासनांना पण त्यांची काळजी घ्यावी. पर्यटन बंधू भगिनींना आणि सर्व जनतेस बारी विनम्र अभिवादन करण्यात येते की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तुळसुबाई शिखर इथं हजारो पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बारी येथे येतात. परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आणि ही अत्यंत धोकादायक असल्यामुळे ग्रामपंचायत बारी, ग्रामपंचायत जहागीरदारवाडी, संपूर्ण ग्रामस्थांनी कळसुबाई शिखर हे पर्यटनासाठी बंद असावे असा निर्णय घेतल्यामुळं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती करतो, येणाऱ्या पर्यटकांना विनंती करतो की या ठिकाणी या संसर्गाच्या काळात कोणी येण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, राज्य सरकार, तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब, विभागीय प्रांत अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व विभाग या सर्वांनी आमच्या अधिभागात येणाऱ्या पर्यटकांना वेळेत बंद न घातल्यास आमच्या मागे आम्ही 2 महिन्यापूर्वी आमच्या गावाची परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवली. आवाज टीव्हीसाठी विठ्ठल काडे अकोले.